बुलढाणा येथे महाराष्ट्र राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. राज्याचे 11 वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनीय काम केले आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. 1 जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रतिनिधी परमेश्वर पवार, महाराष्ट्र टाइम्स 1, बुलढाणा. 1 जुलै ते 7 जुलै या काळात कृषी विभागाच्या वतीने विभिन्न कार्यक्रम आयोजित करणार, कृषी विभाग विभिन्न कार्यक्रम आयोजन करणार आहे आणि हे कृषी संजीवनी सप्ताहाचा एक भाग आहे. या कालावधीमध्ये कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी शेताचे बांधवकडे येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे. वास्तविक पाहता आजचे हे संबोधन शेताचे बांधवर होणे अपेक्षित आहे, परंतु आपण सर्वांना कल्पना आहे की कोविडमुळे काही संधी घडत नाही आणि त्याच्यामुळे आपण हे जे प्रोग्राम आहे ते डिजिटल माध्यमातून साजरा करत आहोत. कोरोनाच्या संकट काळामध्ये ज्या पद्धतीने शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून कृषी माल विक्री साखळी तयार केली जाते, त्या साखळींना पुढे कसं नेल्या जाईल याची संकल्पना या संजीवनी सप्ताहामधून आपल्याला कळेल. सीड टू टेबल या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यामध्ये तयार झालेले शेतमाल इतर जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देश पातळीवर थेट पोहोचावा असा डिजिटल प्लॅटफॉर्म फ्युचरमध्ये तयार होणार आहे आणि याची ओळख या सप्ताहामध्ये आपण सगळ्यांना केली जाणार आहे. या कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने आपण पुढील 7 दिवस कृषी विज्ञान केंद्राची शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून विविध विषयावर मार्गदर्शन आयोजित केलेले आहे, त्याचा लाभ घ्या. यामध्ये बदलते हवामानमध्ये राबविण्यात येणारे तंत्रज्ञान, खरीप हंगामामध्ये यापुढे करायची कारवाई, सेंद्रिय शेती, कीडा व रोगाच्या प्रादुर्भाव कसा टाळायचा, फळबाग व्यवस्थापन, शेतकरी गट आणि कंपनीसाठी शेतमाल विक्री मधील संधी इत्यादी विषयावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींना मी आवाहन करते की आपण या कार्यक्रमामध्ये कोरोना संबंधित प्रतिबंधात्मक खबरदारी घेऊन सहभागी व्हावे आणि या आठवड्याचा लाभ घ्यावे. नमस्कार. आज 1 जुलै आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून आपण अनेक वर्षापासून साजरा करतोय. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आपण ज्यांना संबोधतो ते कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांचा आज आठवण करण्याचा दिवस, आज त्यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसाचा औचित्य साधून आपण अनेक वर्षापासून हा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी दिन म्हणून साजरा करतोय. मागील अनेक वर्षापासून या दिनाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये, सगळ्या जिल्ह्यामध्ये, सगळ्या तालुक्यामध्ये, सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मार्गदर्शन करणारे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कार्यक्रम होतात, संबोधनाचे कार्यक्रम होतात. या क्षेत्रामध्ये काम करणारे जे अनेक तज्ञ आहेत या तज्ञांचं सुद्धा मार्गदर्शन आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण शेतकऱ्यांना प्रामुख्याने त्या ठिकाणी करत असतो.